विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात नेतृत्वात फेरबदल करून काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी आज मावळते अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारलाय. थोरात यांच्या सोबत नवनियुक्त कार्याध्यक्षांनी देखील मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासोबत 5 कार्याध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.